सारिका, ए सारिका, अगं इकडे बघ, तुझ्यासाठी मी काय आणलंय ते. असं म्हणत सुधाकरने आपल्या बॅगमधून दोन ग्लास व दोन वाट्या बाहेर काढल्या आणि सारिकाच्या समोर ठेवल्या. तसा सारिकाच्या डोळ्यासमोर 2 महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जसाचा तसा उभा राहिला. डोळ्यात आसवं जमा झाली. त्या आसवांच्या धुक्यात तिला मागचं सारं काही हळूहळू दिसायला लागलं होतं. साधारण 4 वर्ष झाली असतील लग्नाला. घरची परिस्थिती बेताचीच, बेताची म्हणण्यापेक्षा हालाकीचीच होती. श्रीमंत बापाची लाडकी कन्या, गरिबी, काटकसर, टंचाई इत्यादी शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचे काही कारणच नव्हते. याच्या अगदी उलट सुधाकरच्या घरची परिस्थिती 1800 दारिद्र्य, जणू 5वीलाच पुजलेले हाऊस, चेन या गोष्टी त्याला स्पर्शही करू शकल्या नव्हत्या. भरपेट खाणे हा शब्द केवळ पुस्तकात वाचूनच माहीत होता. तोंडाची आणि भाकरीची भेट अगदीच दुरापास्त होत होती. 10-12 वर्षाचा असतानाच पडलेल्या दुष्काळानं सुधाकरच्या घरासहित सर्व गावाला होरपळलेलं होतं. लागोपाठ 2-3 वर्ष सलग दुष्काळानं पुढच्या 10-15 वर्षाची परिस्थिती हालाकीची करून ठेवली होती. मात्र एक चांगली गोष्ट होत होती, कशाही परिस्थितीत जीव जगण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती. त्यांच्यातीलच एक म्हणजे सुधाकर. वयाच्या 10 वर्षापासूनच सुधाकर स्वकष्टाने जगायला शिकला होता. मिळेल ते काम करून मिळेल तेवढ्या पैशात शाळेचा खर्च भागवून स्वतःचे पोटही भरत होता. दुसऱ्याच्या घरी पाणी भरणे, बंधाऱ्यावर खोदकाम करणे, जंगलात लाकडे तोडणे, सरपण जमा करणे, तलावाच्या कामावर जाणे एवढेच काय, निंदणी, खुरपणी, लावणी, कापणी इत्यादी शेतीचे कामे करतच सुधाकर लहानाचा मोठा झाला होता. परिस्थितीच्या चटक्याने ताऊन खुलाकून पक्का झालेला होता. शिक्षण सुरू असतानाच घरात सुधाकरच्या लग्नाचा विषय चर्चेला जाऊ लागला. घरात शेतात कामाला माणसं कमी पडतात म्हणून हक्काचं एखादं माणूस घरात यावं हा त्या मागचा उद्देश. वधू संशोधन सुरू झाले, परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल? सुधाकर इकडे शिक्षण घेत होता, तिकडे वधू संशोधन सुरूच होते. खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे द्यायचा धाडसी निर्णय घेतला होता. मुलगा सुशील आहे, चारित्र्यवान आहे, होतकरू आहे, कष्टाळू आहे, शिक्षण घेत आहे, पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही, त्यापेक्षा आत्ताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल असा विचार करून सारिकाच्या वडिलांनी सुधाकर आणि सारिकाचे लग्न लावून दिले होते. सारिका लग्न करून नव्या घरात आली. नव्याचे 9 दिवस कौतुक करण्यात निघून गेले. आता काम करावे लागणार होते. सारिकाला काम फारसे जमत नव्हते. सगळे तिला हसायचे, तिला अपमान वाटायचा, पण नाईलाज होता. तिने अपमान सहन करत हळूहळू सर्व कामं शिकून घेतले होते, पण तरीही घरात फारसं कुणी तिला नीट बघत नव्हते. कधी कधी मुद्दामहून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली. नको नको ते आरोपी केले जाऊ लागले. कधी कंटाळून माहेरी गेलेली सारिका तिच्या बरोबरीच्या मुलींचे फुललेले संसार बघून नाराजी व्हायची. तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुला मुलींच्या प्रेम कहाण्या रंगवून सांगायच्या. कुणी एखादी उगीचच तिला सांभाळून राहा असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायची. जग हे असंच असतं, ना सरळ चालणाऱ्याला कधी सरळ चालू देत नाही, उगीचच त्याला समभ्रमित करतील, नको असलेले रस्ते दाखवतील, हेच सारिकाच्या बाबतीत घडू लागले होते. सुधाकर शहरात राहतो तेव्हा त्याचेही असे काही होणार नाही याची काय खात्री, असेही कुणी तिला पटवून द्यायचा प्रयत्न करायचे. ती आणखीनच उदास राहू लागली. सासरला आल्यावरही तिच्याशी कुणी नीट बोलत नव्हते. अशा उदासीतून तिच्या हातून अजूनच छोट्या मोठ्या चुका घडायच्या. तिचा घरात फारसा उपयोग होत नाही हे पाहून घरच्या लोकांनी तिला घरातून निघायला इच्छा होईल अशा प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती. सुधाकरला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आणखीन एक जबाबदारी खांद्यावर घेऊन सुधाकर शहरात राहायला आला होता. सारिकाशी लग्न करून शिक्षण, नोकरी आणि संसार अशा तिहेरी जबाबदारीत तो जगत होता आणि या संसारात त्याला सारिकाची समजस अशी साथ मिळत होती. एकच ताट, एकच ग्लास, एकच बिछाना, एवढेच काय अंगावरचे कपडेही एकच,
पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन परिस्थितीला दमदारपणे तोंड देत होते. शेजारी राहायला आलेल्या नवीन जोडप्याचा सुखी संसार पाहून सारिकाच्या मनात कधी कधी निराशेचा भाव निर्माण व्हायचा, पण सुधाकर समजूत घालायचा अन सारिका समजून घ्यायची. एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले, बसले, गप्पा केल्या, मात्र जाताना पाणी पिण्यासाठीच्या भांड्याचा विषय छेडून गेले. काय राव, तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचे असू नये, सारिकाला पटले. पण सुधाकरचा स्वाभिमान दुखवला गेला, तो ताटकन उतरला. हे बघ मित्रा, माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीने अतिथींचा सन्मान माझ्या यथायोग्य पद्धतीने करतोच करतो आहे. त्या साधनाचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही. माझ्या घरात आल्यानंतर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी प्यावे लागू शकते. तुला चालत नसेल तर माझ्याकडे येताना याचा जरूर विचार कर. नाही आलास तरी मला काहीच वाईट वाटणार नाही. मित्र निघून गेला, पण सारिकाला खूप वाईट वाटले. हा असला कसला संसार, आलेल्या अतिथीला पाणी द्यायला एखादे भांडे असू नये, याला काय संसार म्हणायचे, याला काय गृहिणी धर्म म्हणायचे. तिने सुधाकरला हटकलेच, तुमचा तो मित्र काय चुकीचं बोलला, बरोबर होते त्याचे, तुम्ही त्याला असे बोलायला नको होते. ते काही नाही, या महिन्यात 4-5 ताटं, वाट्या, ग्लास आणायलाच पाहिजे. खूप झाले आता, नाही सहन होत मला हे सारं. सुधाकर काहीही बोलला नाही, गपचूप ऐकून घेतलं, जेवणाचा डबा उचलून कामावर निघून गेला. सुधाकरचा पगाराचा दिवस आला. पगार झाला तसा सुधाकर पगाराचे पॉकेट घेऊन किराणा दुकानावर गेला. त्याच्याकडून महिन्याच्या किराणाचे बिल घेऊन घरी आला. पगाराचे पॉकेट आणि तो बिलाचा कागद, तसेच दूध, घरभाडे याची रक्कम कागदावर लिहून ते सर्व सारिकाच्या हातात दिले आणि सांगितले, हे बघ, मला फक्त 2 वेळेस जेवायला पाहिजे, जे देशील तेच, बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर, माझी काहीही हरकत असणार नाही. सारिकाच्या लक्षात आले, सुधाकर दुखवला गेलाय, एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे. तिने माफी मागितली. पुन्हा कधीही कुठलीही मागणी न करण्याचे तिने मनाशी ठरवले. सुधाकर थोडंसं गालात हसला, त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती. त्यानेही मनात ठरवले, बिचारी सांगेल तसे ऐकते, तिला नाराज नाही करायचे, जमेल तसे, जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपणच आणायच्या. तिने नाही म्हटले तरीही आणायच्या. संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपण नाही आणणार तर कोण आणेल, असा विचार त्याने मनाशी पक्का केला. दोघांनी जेवण केले. सारिकाचे काम आटोपून झाल्यावर दोघेही शांतपणे झोपी गेले. अशा छोट्या छोट्या गोष्टीच हळूहळू वादळाचं रूप घेऊन संसाराला उद्ध्वस्त करत असतं, नाही का? ते वादळ आता सध्या तरी टळलं होतं. तेव्हापासून सुधाकरने प्रत्येक पगाराच्या दिवशी कुठे वाटी, कुठे ग्लास, तर कुठे ताट घ्यायला सुरुवात केली होती. त्यातलाच आजचा गोड प्रसंग होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.